नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आज आपल्याला पाहिजे की येणारी पोलीस भरती ही कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याचे 100% चान्सेस आहेत. त्याचबरोबर सरकारने आज जाहीर केलेलं आहे की संभाव्य पोलीस भरतीची जी पदं आहेत ती जवळजवळ 29,000 इतकी पदं शासनाला येत्या काळात भरायची आहे. ठीक आहे, तर पहा आजचा हा जो व्हिडिओ आहे हा असणार आहे फक्त आणि फक्त महिला, ज्या महिला पोलीस भरतीची तयारी करत आहे अशा महिलांसाठी आजचा हा विशेष व्हिडिओ असणार आहे. पहा पोलीस भरती महिलांसाठी विशेष म्हणून आजचा हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर याच्यामध्ये सर्वप्रथम महिलांना जर आपण पाहिलं तर महिलांनी चाचणी हा एक प्रकार आहे. तर या महिलांनी चाचणीमध्ये त्यांना 800 मीटर धावायचं आहे, त्याचबरोबर 100 मीटर धावणे आहे आणि त्याचबरोबर गोळा फेक, त्याचबरोबर गोळा फेक. पहा याचं नियोजन हे नेमकं कशा पद्धतीने करावं यासाठी मी असेल किंवा आमची टीम असेल आम्ही नेहमीच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तत्पर असतो. तर मी ग्राउंड बद्दल आपल्या सांगतो सर्वप्रथम की आपलं जे ग्राउंड आहे हे अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी, जे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर या ठिकाणी आपण हे संपूर्ण ग्राउंड घेतो. आणि या ग्राउंडची तयारी करून घेत असताना विशेष असे स्पोर्ट्स पर्सन आपण मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आयोजित केलेले आहे. तर महिलांसाठी जर आपण पाहिलं तर 800 मीटर धावणे आहे, 100 मीटर धावणे आहे, त्याचबरोबर गोळा फेक आहे. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग्राउंडचं जर विशेष वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनेक महिलांसाठी जे काही तुमचे क्लॉथ्स आहेत तर हे कपडे चेंज करण्यासाठी अनेक वेळा प्रॉब्लेम येतो. तर आपण एकदम सुरक्षित अशा ठिकाणी जेणेकरून महिलांना चेंजिंगसाठी विशेष असं एक रूम देण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कपडे चेंज करू शकता. त्याचबरोबर दुसरा जर विषय पाहिला आपण तर लेखी चाचणी. तर लेखी चाचणी जर आपण पाहिलं तर मी सांगतो पिंपरी चिंचवड मधील सर्वोत्तम टीम फक्त असेल कुठं तर लोकराज्य अकॅडमीमध्ये. ठीक आहे, तर पहा लोकराज्य अकॅडमीशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर वरती मी माझा स्वतःचा क्रमांक दिलेला आहे 7507983255. त्याचबरोबर आमचे गणिताचे कुंडे सर 9665484048, त्याचबरोबर अमोल ढोरे सर 9762601105, जे की पिंपरी चिंचवडमध्ये जर बुद्धिमत्ता चाचणी हा विषय पाहिला तर यांच्यापेक्षा बेटर कोणी शिकवत असो. तर पहा लेखी चाचणी जर आपण पाहिली पोलीस भरतीची तर येत्या 4 सेक्शनमध्ये लेखी चाचणी डिवाइड झालेली आहे. तर याच्यामध्ये गणित आहे, त्याचबरोबर मराठी आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता आहे आणि चौथा जो घटक आहे तो आहे जीएसचा. तर पहा हे 4 जे घटक आहेत 25-25 प्रश्न या प्रत्येकी घटकावरती असतात आणि संपूर्णतः यांची तयारी अतिशय बारकाईने, म्हणजे सिलेबस मधील कुठलाही मुद्दा राहणार नाही अशी तयारी आपल्या या लोकराज्य अकॅडमीमध्ये करून घेतली जाते. जर तुम्हाला पोलीस भरतीची जर बॅच लावायची असेल फक्त महिलांसाठी तर फक्त महिलांसाठी येत्या 15 ऑगस्ट जो की भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे, तर या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनामुळे महिलांसाठी डायरेक्ट 50% ऑफ मध्ये आपण ही बॅच आयोजित केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णतः लेखी परीक्षेची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल. अकॅडमी बद्दल थोडं सांगतो, लेखी असू द्या किंवा फिजिकल असू द्या, उत्तमरित्या मार्गदर्शन तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे, ते म्हणजे लोकराज्य अकॅडमीमध्ये. आणि नुसता महिलांनी चाचणीचा सराव, लेखी चाचणीचा सराव तर इत्यादी गोष्टीच नाही, तर याचबरोबर तुम्हाला प्रत्येक विषयाच्या डिटेलमध्ये नोट्स, प्रत्येक विषयाच्या डिटेलमध्ये नोट्स, त्याचबरोबर तुमच्याकडून 100 प्रश्नपत्रिकेचा सराव हा तुमच्याकडून करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपला जो बॅचचा कालावधी असेल तो असेल फास्ट ट्रॅक बॅच असेल ती संपूर्णपणे 4 महिन्यामध्ये तुमची ही बॅच संपणार आहे. त्याचबरोबर पुढचा जो 1 महिना असेल तर हा 1 महिना पहा तुम्ही ज्यावेळेस 4 महिन्याची बॅच कम्प्लीट करता तर या 4 महिन्याच्या बॅच मध्ये तुम्ही फक्त अभ्यासाने तयार होता, फक्त रिझल्ट साठी तयार होत नाही. तर
शेवटचा जो काही एक महिना आहे, तर या एक महिन्यामध्ये संपूर्ण 100 प्रश्नपत्रिकांचा सराव तुमच्याकडून करून घेतला जातील। तर पहा, 100 जर प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या, दिवस 1 × 3 प्रश्नपत्रिका, म्हणजे एका दिवसाला 3 प्रश्नपत्रिका, असे महिन्यातील दिवस 30 × 3 = 90 प्रश्नपत्रिका तुमच्या ह्या सोडवून होणार आहेत। तर मी हे तर सांगताना तुम्हाला 100 सांगितलंय, तर 10 प्रश्नपत्रिका आपण क्लासेस आपले जे सुरू असतात 4 महिन्यामध्ये, याच्यामध्ये 15-15 दिवसाला आपण एक टेस्ट घेत असतो विषयानुसार किंवा टॉपिकनुसार, ठीक आहे। तर पहा, तुम्हाला या संपूर्णतः पॅकेजमध्ये, म्हणजे महिलांसाठी खास ऑफर आहे 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, की 50% डायरेक्ट तुम्हाला फीमध्ये सवलत देण्यात आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला लेखी चाचणीचा सराव, त्याचबरोबर 100 प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर नोट्स इत्यादी डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। जरा फॅकल्टी बद्दल सांगतो मी, तर गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आमचे हृदयनाथ पुंडे सर हे शिकवत असतात। तर त्यांचा यूट्यूब चॅनल आहे स्वतःचा, 50,000 लोक त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून फॉलो करत असतात। तर पिंपरी चिंचवडमध्ये जर पाहिलं, तर एवढे फॉलोअर्स कुठल्याही यूट्यूब चॅनलचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या अजिबात नाहीये। तर तुम्ही एकदा खात्री करून घ्या की नेमकं कशा पद्धतीने ते गणित शिकवतात आहे, मराठी शिकवतात आहे। जर तुम्हाला ऑनलाईन समजून घ्यायचं असेल, तर लोकराज्य अकॅडमीचा यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा, ठीक आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी हा जर विषय आपण जर पाहिला, तर अमोल ढोरे सर एक नामांकित नाव, एमपीएससी असो, यूपीएससी असो किंवा कुठलीही सरळ सेवा परीक्षा असो, बुद्धिमत्ता चाचणी ह्या माणसाने शिकवलेला बाहेर प्रश्न तुम्हाला येणार नाही। आणि त्यानंतर शेवटचा घटक जो आहे तो जीएस, खूप सोपा वाटतो जीएस हा विषय, परंतु जीएस हा जर विषय पाहिला, तर हे 3 विषय तुम्हाला दिसतात, 3 × 6 अशा 6 विषयांचा मिळून जीएस घटक बनत असतो। तर याच्यामध्ये भूगोल आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, त्याचबरोबर राज्यघटना आहे, कॉम्प्युटर आहे, चालू घडामोडी आहे, माहितीचा अधिकार अधिनियम आहे, तर इत्यादी सर्व डाटा येतो कशामध्ये, जीएस मध्ये। म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणं म्हणजे जीएसचा अभ्यास करणं, परंतु जीएसचा अभ्यास केल्याशिवाय सुद्धा पोलीस भरतीला आता गत्यंतर नाही, ठीक आहे। तर जीएस हा विषय पूर्णतः लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शक म्हणून मी स्वतः घेतो। तर माझ्याबद्दल जर सांगायचं झालं, तर 2017 साली पुणे शहर पोलीसमध्ये माझं सिलेक्शन आहे, त्याचबरोबर PSI मुख्य परीक्षा मी दिलेली आहे। माझा गाव करत नाही, परंतु हे सांगणं गरजेचं आहे, त्याशिवाय लोकांना विश्वास बसत नाही। तुम्ही 2017 ची पोलीस भरतीची लिस्ट जाऊन पाहू शकता, OBC क्रमांकामध्ये माझं 5व्या नंबरला नाव आहे। असो, तर नक्की तुम्ही अकॅडमीला व्हिजिट द्या। अकॅडमीचा जर पत्ता हवा असेल, तर भोसरे या ठिकाणी अकॅडमी कार्यरत आहे, आळंदी रोडला टिंगरे पेट्रोल पंपासमोर, चितळे बंधू मिठाईवाल्याच्या समोर, लोकराज्य अकॅडमी म्हणून तुम्हाला दिसून येईल। तर अत्यंत अनुभवी मार्गदर्शक हे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातूनच लाभतील। तर येत्या काळात तुम्ही, विशेष करून महिलांसाठी विशेष बॅच आहे, 50% ऑफ आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त, ठीक आहे। तर असो, धन्यवाद। अकॅडमीला जर कोणाला व्हिजिट करायचं असेल, तर ऍड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेला आहे, तर नक्की अकॅडमीला व्हिजिट करा। त्याचबरोबर लेखी चाचणी ही कशा पद्धतीने आणि मैदानी चाचणी ही कशा पद्धतीने घेतली जाते, यासाठी आपलं इन्स्टा अकाउंटला फॉलो करा, लोकराज्य अकॅडमी। लोकराज्य अकॅडमी फक्त तुम्ही सर्च करा, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, यावरती संपूर्णतः माहिती तुम्हाला ह्या सोशल मीडियावरती सुद्धा मिळेल। आणि आपलं असं नसतं की सोशल मीडियावरती वेगळं आणि ऍक्च्युअली इथं आल्यावरती वेगळं, जे सोशल मीडियावरती तुम्हाला दिसत तेच तुम्हाला या ठिकाणी आल्यावर त्याच्यापेक्षा बेटर दिसत, ठीक आहे। धन्यवाद, या ठिकाणी थांबतो मी, तुमची रजा घेतो, धन्यवाद।